तुमचा दरारा, तुमची शिस्त, त्याचा नक्कीच कंपनीला फायदा होईल. तुम्ही परत आलात ना, त्याचा खूप आनंद झाला. मी परत आल्याचा आनंद मलाच का होत नाहीये हे कळत नाहीये. तुम्ही परत ऑफिसला यायला लागलात ना, त्यामुळे दमाले होत असेल. शारीरिक श्रमांचं काही वाटत नाही. हे सगळं उभं करण्यासाठी खूप कष्ट घेतलेत मी. अहंकारानं नाही सांगत, वस्तुस्थिती सांगते. घरगुती डबे बनवण्यापासून एकटीनं चार मुलांना वाढवण्यापर्यंत सगळं केलंय मी. 15-15 तास उभी असायची मी. डोळ्यात तेल घालून या कंपनीची देखरेख केली. धंद्यातल्या खाचाखोचा शिकले, माणसं गोळा केली. या खुर्चीवर बसण्यासाठी 30-35 वर्ष दिवस रात्र झटले मी. डोळ्यासमोरून भुरकन उडून जातात ती वर्ष. पण या पिढीचा वेग वेगळाच आहे. ही मुलं चालत नाहीत, वाऱ्याशी स्पर्धा करतात. आणि जाताना जो आधार मिळेल तो जीवाच्या आकांतानं पकडून ठेवतात. तो आधार आपण होऊ शकू की नाही याची भीती वाटत राहते. त्यांच्या वेगामध्ये आपण पाचोळ्यासारखे उडून जाऊ असं सतत वाटत राहत. त्याशी जुळवून घेताना दमछाक होते. मी समजू शकते मॅडम, पण तुम्हालाही जमेल नक्की. बघू कसं काय जमतंय ते. आणि मॅडम, मुख्य म्हणजे तुम्ही एकट्या नाही आहात, श्री साहेब आहेत ना तुमच्या बरोबर. तुमचा अनुभव आणि त्यांची धडाडी एकत्र असताना काळजीचं काही कारणच नाहीये. या तुम्ही. यू आर, यू आर, ही शी इट इज आणि दे आर. वा, आता आता प्रश्न. हा, हाऊ आर यू? आय एम फाईन. अरे वा, येत तुला येत. हा, आता सांगा. हा, व्हॉट आर यू डुईंग? आय एम टॉकिंग. हा, यू ड्रिंक टी? येस, आय ड्रिंक. हा, where is I? They are in office. चुकलं 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 चुकलं. काय चुकलं तांबा, काय चुकलं? तू दे म्हणालीस, आई एकच आहेत. पण वहिनी, पण अहो आई, त्या आई, त्या इंग्रजी शिकत असलो म्हणून काय झालं, मान नको द्यायला. कळेल ना, कळेल तुला. शरे, तुला कळेल ना, तोपर्यंत तू स्पर्धा हरलेली असशील. ओ, असं काही नाही हा वहिनी. मी आणखीन अभ्यास करेन, जोरात अभ्यास करेन, मन लावून अभ्यास करेन. आणि वहिनी, थोड्या प्रश्नांची उत्तरं आली की नाही मला? हा, थोड्याचा पण. शरे, मला ना आता तुझी ना हळूहळू भीती वाटायला लागली. अग, तसं नाही ग, म्हणजे अगदी थोड्या, म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना, पण तुला ना सगळं असं आठवतं ग, म्हणजे सगळंच नाही, थोड्या प्रमाणात. हा, वहिनी. हा, काय लक्षात राहिलं माझ्या? बऱ्याच गोष्टी, म्हणजे चुकून, अचानक, नशिबाने साथ दिली की काय म्हणून, नाहीतर परीक्षकाने तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तुझ्या बाजूने निर्णय दिला म्हणून की काय, पण तू स्पर्धा जिंकशील की काय असं वाटायला लागलंय मला. वहिनी, वहिनी, काय म्हणताय तुम्ही? मी कदाचित जिंकेन असं वाटतंय तुम्हाला? वहिनी, परत करा, परत असा विचार करा, परत करा, परत करा, परत असा विचार असा ना, लगेच परत विचार करा असा. तू स्पर्धा जिंकशील की काय असं वाटायला लागलंय मला. बस बस बस, झालं झालं वहिनी, झालं, रिझल्ट लागला, मी जिंकले, झालं सगळं. शरे, काय होतंय तुला? वहिनी, मी तुम्हाला आणखीन एक मज्जा सांगू. शरे, आपल्याला बरं नसणं यात मज्जा नसते. कुणाला बरं नाहीये, मला बरं, मला बरं. ऐका ऐका ऐका, मला एक गंमत आठवते. हे बघा, ऐका हा, एक प्राणी धरा मनात. प्राणी मनात धरा, मनात. कुठला प्राणी? कुठलाही तुम्हाला हवा तो धरा ना पटकन मनात. हत्ती धरू? हा, हत्तीच, हत्तीच हवा आहे. हत्ती का हवाय तुला? खेळात आहे ना. हा, मी तुझ्या खेळात हत्ती आहे. हा वहिनी, आता हत्ती मनात धरायचा, पण हत्तीचा विचार करायचा नाही, अजिबात मनात विचार आणायचा नाही. शरे, मी बेबी वंशना बोलवून आणते, मला एकटीला तू आवरणार नाही. तुम्ही जाऊन कसं चालेल? तुम्ही आता ह्या खेळात आहात, पण मी कुठेही जायचं नाही. हत्तीचा विचार करायचा,
डोळे मिठा डोळे मिठा डोळे मिठा. आणि आता आहे ना, हत्ती सोडून सगळ्या गोष्टी मनात आणायच्या. हत्तीचा विचार करायचा नाहीये. हत्ती तुम्ही मनात धरलात ना, तुम्ही कुठेही जा, काही करा, काही खा, काही प्या, काही केलं तरी चालेल. पण विचार करायला मध्ये वेळ देशील का? काय विचार करू? काही नाही काही. हा, मी वाण्याकडे गेले. हा, वाण्याकडनं 1 किलो साखर, 1 किलो गुळ, 1 किलो तूप, 5 किलो हत्ती. परत 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 परत. हत्तीचा विचार करायचा नाही, हत्तीचा विचार करायचा नाही. हा हा, आता कुठे गेले? कुठे जा, कुठे जा, कुठे जाऊ, कुठे जाऊ? तुमच्या आवडीच्या ठिकाणी जा. हा, मॉलमध्ये, मॉलमध्ये. हा, मॉलमध्ये मी गेले आणि त्या मुलीला फार फार इंग्रजी बोलून दाखवलं. हा, आणि तिला विचारलं वेर इज साडीज दुकान, तर ती मराठीत म्हणाली समोर आहे. हत्तीचा विचार करायचा नाही. हा, मग मी साडीच्या दुकानात गेले. मी छान साडी घेतली. साडी छान केशरी रंगाची होती. त्याला काळा काठ होता. आणि मी ती साडी नेसून असं आरशात मला पाहिलं तर मी हत्तीसारखी दिसले. कोणासारखी दिसलात? असं का होत शरे? कारण तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवताना त्याचाच आपण सतत सतत विचार करत असतो. हाच तर खेळ आहे वहिनी. म्हणजे कसं आहे, तुम्हाला मी सांगितलं आता हत्तीचा विचार करायचा नाही, ते सोडून इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा. पण तुम्हाला ते जमलं नाही. आणि मग तुम्हाला जे जमलं नाही तसंच परत घडलं ना. म्हणजे आता जर तुम्ही विचार केलात की शरू बहुतेक जिंकेल, तुम्हाला ते घडायला नकोय. पण तुम्ही सतत त्याचा विचार करताय म्हणजे तसंच घडणार. म्हणजे मी जिंकणार आणि तुम्ही हरणार. अच्छा अच्छा, असं आहे का? असा खेळ आहे. चांगलंय, चांगलंय. चल चल, मी असाच विचार करत होते. ते असं काय माझ्या मनात नाहीये तू जिंकणार वगैरे. खोटं बोलताय तुम्ही. आता मी सिद्ध केलं ना माझ्या हुशारीने म्हणून तुम्ही खोटं बोलताय. असं नाही, तुम्हाला वाटत होतं मी जिंकणार आहे म्हणून. नाही हे बघ, मी हरणं शक्यच नाहीये शरे. कारण माझा गुरु आई आहे आणि ते खूप छान सुंदर उत्तम इंग्रजी बोलतात. ते मात्र आहे. मला माहित नाही मला इंग्रजी बोलता येईल की नाही. ते म्हणजे जान्हवी मला शिकवेल, पण मी किती शिकेन कुणास ठाऊक. बहिणी, पण काही हरकत नाही. म्हणजे ना, मी इंग्रजी बोलायला नाही शिकले ना, तरी ना मी इतर खूप गोष्टी शिकू शकते. म्हणजे आपली जान्हवी आहे ना, तिला मनाची भाषा येते. ती मनाची भाषा जाणते. तिने मला शिकवलंय आपल्या मनाशी कसा संवाद साधायचा ते. बाहेर लोकांमध्ये जाऊन मी इंग्रजी किती बोलेन मला माहित नाही, पण मी माझ्या मनाशी तर बोलू शकते. तू तर संवाद साधू शकते. इतकी वर्ष हे तरी कुठे जमलंय मला. इंग्रजीचं मला माहित नाही, पण मी जिंकणार. मी स्पर्धा जिंकणार म्हणजे जिंकणार. वा, मस्त आहे ना फ्लॅट. उत्तम फ्लॅट आहे. म्हणजे छान ऊन येत, प्रकाश उत्तम आहे. दिवसा डोळ्या लाईट लावून बसायला नको. हो ना. आणि फर्निचर ते पण मस्त आहे. फार कमी नाही, फार जास्त नाही. एकदम करेक्ट ना. ए जानवी, घरी सांग ना आज बाबांकडे काय दिवस. अगं, फ्लॅट आवडला कधी तरी सांग. चांगला. अगं पण मग काय रे, दिलीस का किल्ली ब्रोकरला? हो, त्यांनी सांगितलं तुमचं पक्क ठरलं की कळवा, म्हणजे ते खोली स्वच्छ करून ठेवतील. गुड. एनिवे मॅडम ना फ्लॅट आवडलेलाच आहे, त्यामुळे मग आता फायनल करायला हरकत नाही, नाही का? ठीक आहे, मग तसं कळवूया त्यांना. निघूया. भाऊजी घरी येता का आज? नाही, म्हणजे बरेच दिवस तुम्ही आला नाहीत ना म्हणून. नाही रे, आज नको. मला जरा ऑफिसला परत जावं लागणार. पण तुम्ही दोघं जा ना, तुम्ही जा घरी, काही हरकत नाही. का रे? अगं, काही मीटिंग्स लाईंड अप आहेत आणि हँड ओव्हर करण्याची प्रोसेस वाटते तितकी सोपी नाही, जरा क्लिष्ट आहे. म्हणजे आय्याजी जेव्हा ऑफिसमध्ये येत नव्हती तेव्हा मी बऱ्याच प्रोसेसेस बदलल्या होत्या, खूप व्याप वाढवून ठेवला होता. आणि
आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर की मी एकदा ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर कुठल्याही कारणासाठी मला परत बोलवता कामा नये. म्हणजे गरज पडली आणि आयाजीने तुला बोलावून घेतलं तर तू जाणारच नाहीयेस का? नाही, मी निश्चित जाणार. मग असं का म्हणालास? कारण तू आयाजीला अजून पूर्ण ओळखलेलं नाहीयेस. एकदा का मी तिथून बाहेर पडलो ना की मग कुठलंही कारण असो, अगदी कुठलंही कारण असो, आयाजी मला परत बोलवणार नाही. शब्दाला पक्की आहे. पण आयाजीने कुठला शब्द दिलाच नाही यशली. जे आहे ते तुझंच म्हणणं आहे. मी बाहेर पडतो असं तू म्हणालास. जानवी प्लीज, आपण अनेकदा बोललो या विषयावर आणि आपलं सगळं ठरलंय आता, तेव्हा का आणि कशासाठी पुन्हा या सगळ्या प्रश्नांना सुरुवात करायची तुला? मला इतकंच म्हणायचंय श्री, तुला जर आयाजींची इतकी काळजी आहे ना तर मग एकदाच ही तेढ मिटवून का टाकत नाहीस? अरे काय करायची ही जागा? आणि हे काय घर आहे? इतकं थंड, इतकं शांत, करायचंय काय सूर्यप्रकाश आणि ही असली मोकळी जागा? जर आपली माणसंच आपल्या बरोबर नसतील तर काय करायचंय या घराचं? जानवी, हा फक्त माझा एकट्याचा निर्णय नाहीये. हो, मान्य आहे मला. आईआजींचा सुद्धा अर्धा वाटा आहे यात. पण म्हणून तू तुझ्याकडनं प्रयत्नच करणार नाहीस असं ठरलंय का? जानवी, माझ्या डोक्यावर ऑलरेडी खूप प्रेशर्स आहेत. हे असं काहीतरी बोलून आणखीन वाढवू नकोस प्लीज. श्री, मी फक्त समजावण्याचा प्रयत्न करते. नको समजावूस प्लीज. मला समजलं आणि माझ्या पद्धतीने मी या सगळ्याचा अर्थ लावतो. मला थोडा वेळ हवाय. जानवी, डोक्यात सतत तेच चाललंय. तोंड उघडलं की ही चर्चा पास झालं आता. हे बघ, मला निघायचंय, मला ऑफिसमध्ये मीटिंग आहे. लोक वाट बघताय, मी निघतो. जानवी. श्रीप. ऐक माझं, मी तुला रात्री फोन करतो. आणि गंमत म्हणजे कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे हत्तीशी संबंध नसलेल्या कुठल्याही गोष्टीचा आपण विचार केला ना तरी कुठून तरी हत्ती येतोच. मग कशाला हत्ती घ्यायचा? हत्ती तर सरसकट सगळीकडे, म्हणजे पब्लिक प्लेसेस मध्ये दिसतो ना आपल्याला. कुठला तरी दुसरा प्राणी घेऊया. हा, मग पाणघोडा घ्या, तो कुठे असतो? वन्नी, काय हुशार आहात तुम्ही, तुम्हाला किती पटकन सुचत. चालेल, पाणघोडा चालेल. काय खेळ खेळायचा, तू पटकन खेळा ग. काम खोळंबलेत किती वहिनी? काम होतील हो. डोळे मिटा, डोळे मिटा, डोळे मिटा. वंच, हत्ती की पानघोडा? बरं ठीक आहे, हत्ती तर हत्तीच आहे. हत्ती. हा, म्हणायला सोपं आहे ना, हत्ती पानघोडा. बास, पुरे. काय करायचं आहे? हा, डोळे मिटा. मिटले. डोळे उघडा. वंच, डोळे उघडा असं मी म्हणेपर्यंत मनात हत्ती येऊ द्यायचा नाही, कळलं? हा हा, सुरू. आठवा. ए नाही बाई, मला नाही असं मन एकाग्र वगैरे करतायत. वहिनी, जमेल हो, प्रयत्न करा, नक्की जमेल. हा, चला मिटा डोळे, मिटा, विचार करा. बर, हा मिटले डोळे. हा, माझ्या तर मनात श्रीच असतो. डोळे उघडले काय आणि मिटले काय? मग एक काम करा, श्री विषयीच विचार करा. हत्ती मनात येऊ द्यायचा नाही, श्री, श्री विषय विचार करा. बर. काय राजबिंडा दिसतोय ना श्री? अग लग्नात हत्तीवरून वरात आली ना, तेव्हा काय मस्त दिसतोय. हत्ती आला. बघा 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 वहिनी, श्री आला होता लग्नात घोड्यावरून, तुम्ही काय म्हणालात? हत्ती. हे बरं लक्षात राहतं तुझ्या? तुम्ही सगळे किती बोलताय, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. हा वहिनी, त्यांना ते करता येत नाहीये. तेच ते, माझं लक्ष लागत नाहीये, विचार करायला जमत नाहीये मला. ए, मी ना अशी जागा शोधून काढली आहे जिथे हत्ती असूच शकत नाही. हॉस्पिटल. हा,
सुंदर 5-स्टार हॉटेल सारखं दिसणारं हॉस्पिटल. म्हणजे ना मी आणि आई बघून चकित झालोय. आणि आई मला म्हणते की गोखले गृहोद्योगापेक्षा ह्यांचा पसारा केवढा मोठा आहे, नाही किती कठीण आहे सगळं सांभाळायला. पांढरा हत्तीच जणू. तुम्ही आता कॉन्शियस करताय मला दोघी जणी. काहीतरी काय वहिनी, हा हत्ती म्हणाला की नाही? वंच, म्हणूनच आपण चांगला विचार करायचा, वाईट विचार मनात आणायचाच नाही. म्हणजे आपल्या बाबतीत वाईट काही घडतच नाही. आपण श्रीच्या बाबतीत असाच विचार केला का हो इंदू बहिणी? बरोबर आहे, आपण सारख्या म्हणायचो श्रीचा संसार टिकणार नाही, टिकणार नाही. श्रीच टिकला नाही घरात. हो ना, माझ्याही मनात सारखी भीती असायची. श्री घर सोडून निघून गेला तर? आणि तसंच झालं बघ. श्री या घरात टिकला नाही, पण त्याचा संसार तर टिकलाय. म्हणजे हे सगळं तेवढं खरं नाही आहे ना? पण बेबी बंस, आपण श्रीच्या संसाराविषयी, त्या दोघांविषयी वाईट विचार करत होतो, शंका घेतच होतो ना. हा, शंका घेतच होतो. हे सगळं ना आईला सांगायला हवं. आईंना? बेबी बंस, म्हणजे आईंना पण असंच वाटत होतं का? आपल्या एवढं नाही, पण तिच्याही मनात शंका होतीच ना. आणि सध्या ऑफिस मधल्या गोष्टींचाही खूप त्रास होतोय तिला. हो ना, श्री खूप वाईट वागतोय आईशी. वाईट तर वागतोय, पण आईचं सुद्धा आता वय झालंय ना ग. तिला ना मनात ना खूप काही करावंसं वाटतं, पण तिचं शरीर साथ देत नाही. आणि मग तिची चिडचिड होते. आणि आता तर या काही काळात श्रीने इतका बदल आणलाय ना ऑफिसमध्ये, सगळं कम्प्युटराइज झालंय. आणि आईला मनापासून असं वाटतंय की श्री हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेल. फक्त 24 तास तिच्या डोक्याचा विचार असतो की श्रीने ऑफिस सोडल्यानंतर काय. मग वंश, हा हत्तीचा खेळ आपण आईंना सांगूया? म्हणजे वंश सांगतील. म्हणजे आपण निगेटिव्ह विचार करत बसण्यात अर्थ नाहीये. बरोबर ना? बरोबर. माझा ना अशा सगळ्या गोष्टींवरचा विश्वासच उडालाय. जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे वागतो, आपण विचार करून न करून काही फरक पडत नाही. एक मिनिट, मी काय म्हणते बहिणी, आपण सगळ्यांनी अशा पद्धतीने विचार तर करून बघायला काय हरकत आहे. नुकसान तर होणार नाही, झालं तर चांगलंच होईल ना, फायदाच होईल आपला. जान्हवीनी काही जादू केली तर काहीतरी होऊ शकत. बरोबर बरोबर बहिणी, असाच विचार करायचा की जान्हवी आता काहीतरी जादू करेल आणि आपला श्री घरी परत येईल. आपला श्री घरी परत येईल. परत येईल घरी? वाव. अगं जानू, अगं तू येणार आहेस हे जर आधी सांगितलं असतं तर खायला काहीतरी करून नसतं का मी ठेवलं? पोहे शिरा अगदी मस्त पैकी. घरात कुणी आवडीने खाणार असलं ना की करणाऱ्यालाही कसा जरा उत्साह येतो. पण इथे कसलं काय, सगळ्यांची तोंड भलभल त्या दिशेला. कशासाठी करायचं आता? कस तू चहा करतेस तो मी आवडीने प्यायले तर तुला बरं वाटेल की नाही? अच्छा, म्हणजे तिला बरं वाटावं म्हणून आले तिला चहा करायला सांगितलंस का? वा, ऐकलंस ना जानू, तुम्हाला मला काही बोलल्याशिवाय काही चैनच पडत नाही का हो? आता माझ्या लेकीला मी हक्काने सांगितलं चहा करायला, तर यात बिघडलं कुठे? नाही बिघडलं काही नाही, फक्त तुमची हक्क गाजवण्याची तऱ्हा अजब आहे. बाबा, चहामध्ये साखर थोडी जास्त झाली आहे, सॉरी. अगं सॉरी काय त्यात, मला खरं तर असाच चहा घ्यायला आवडतो, पण आता वयोमाना परत्वे साखर कमी खाणं योग्य म्हणून कमी घ्यायची एवढंच. मग जिभेवर गोडवा कसा येणार? चहा हा असा हवा, भरपूर पावडर, खूप सारं दूध आणि खूप साखर. ग
गंमत सांगू? मध्ये एका हॉटेलमध्ये श्रीला आई म्हणते तसा चहा मिळाला, तर तो इतका वैतागला होता, म्हणाला हो जेवायच्या वेळी जेवतो मी, चहाच्या वेळी बासुंदी खायला नाही आवडत. जानू, मी विचारल्याशिवाय तू काही सांगणारच नाहीयेस का? तस सांगण्यासारखं विशेष काही नाहीये बाबा. अच्छा, म्हणजे काही विशेष असलं तरच मुलांनी आई बापाला सांगावं. हे बघ, मी जे काही ऐकतोय ना ते फारस बरं नाहीये. जाऊय बापू घराबाहेर. बाबा अहो, खरंच असं काही नाहीये, म्हणजे तुम्ही काळजी करावीत असं तर काहीच नाहीये. गंभीर नाहीये काही. अगं पण मग एवढं सगळं सुरळीत चाललेलं असेल तर जावई बापू हॉटेलमध्ये का राहत आहेत? नाही नाही, हा तात्पुरता राहतोय तो हॉटेलमध्ये, पण लवकरच परत येणार आहे, अगदी काही दिवसांसाठी. हॅलो. हे बघ जान, तुझ्या संसारामध्ये ढवळाढवळ करण्याचा, नाक खुपसण्याचा अजिबात हेतू नाहीये माझा. फक्त तुम्ही सगळ्यांनी एकत्र गुण्यागोविंदाने आनंदात राहावं एवढीच इच्छा आहे माझी. त्यामुळे तुला सगळं सांगायचं नसेल तर नको सांगूस. फक्त एकच सांग मला, तू आणि श्रीने वेगळी चूल मांडायचं नाही ना ठरवलं?